नमस्कार मंडळी मंडळी आजच्या या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे खंडोबाच्या नवरात्र उत्सवाची या नोव्हेंबर महिन्यामध्ये खंडोबाचा नवरात्र उत्सव असणार आहे चोवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आणि या उत्सवाची समाप्ती असणारे चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर वार असणारे मंगळवार या उत्सवाची सुरुवात होते ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या किंबहुना आपण असंही म्हणू शकता की मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते ती या चंपाष्ठीच्या उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे प्रतिपदेपासून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या सहा दिवसांच्या काळामध्ये ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे अशा घरामध्ये देवघरात घटस्थापना ही केली जाते अर्थात सर्वांच्याच घरामध्ये ही घटस्थापना होते असं नाही त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये हे नवरात्रातली घट पूर्वापार पद्धतीने बसतात त्यांनी अवश्य आपल्या कुलाचाराप्रमाणे हे घट बसवावेत बाकीच्या कुटुंबियांनी मात्र खंडोबाची मंत्र साधना उपासना ही या काळामध्ये करावी षडरात्र उत्सव म्हणजे सहा दिवसांचा हा उत्सव या सर्वांची माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गूढ विषयातील निनिळ्या मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे युट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकते आणि आमचा एकही एक व्हिडिओ आपण चुकावू शकत नाही चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया चंपाषष्ठीचा खंडोबाच्या या चंपाषष्ठीचा उत्सव साजरा कसा करतात किंवा हे नवरात्र त्याला आपण षडरात्र असंच म्हणतो खरं तर हे कसं साजरं करतात मंडळी परंतु त्याआधी आपल्या ज्योतिषकट्टाची एक महत्त्वपूर्ण सूचना विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या आपल्या या चॅनलच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी डिसेंबर नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचं सुंदर आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातले कष्ट कमी करण्यासाठी वास्तू तसेच पत्रिकेतील ग्रहदोषांचं निवारण करण्यासाठी कोणत्या करायच्या साधना कोणती करायची मंत्र उपासना याची आपण माहिती तर घेणार आहोतच पण या साधना आणि उपासनासुद्धा सामूहिक पद्धतीने करणार आहोत तसेच सामूहिक पारायण दत्तपोथीचं होणार आहे आणि नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात जे सगळे धार्मिक कार्यक्रम पहाटेपासून रात्रीपर्यंत असतात ते सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने सहभागी होणार आहोत मंडळी आपल्यालासुद्धा या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल आमच्याबरोबर तर यासाठीची माहिती घेण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी सेवाशुल्क भरण्यासाठी संपर्क करा आमच्या कार्यालयामध्ये नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती किंवा व्हॉट्सअप करून माहिती मागवा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी या सहा दिवसांच्या काळामध्ये ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे अशा घरामधील देवघरात आपल्याला घटस्थापना केली जाते ही माहिती आहेच या देवघरासमोर धान्याचं अष्टदल काढून त्यावर तांब्याचं तामण ठेवून त्यात तांब्याचा कलश मांडला जातो आणि त्यात नागवेलीची पाने पाच ठेवून त्या कलशामध्ये अर्ध पाणी भरावं आणि प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ त्यात सोडली जाते यजमान घटस्थापनेपासून घट उठेपर्यंत या सहा उठे दिवसामध्ये म्हणजे चंपाषष्टीपर्यंत उपवाससुद्धा करतात आणि देवघरात तेलाचा दिवस सहा दिवस सतत तेवत राहील असा ठेवतात आणि रोज फुलांची माळ या घटावर सोडली जाते शुद्ध पंचमीच्या सायंकाळी पाचव्या दिवशी बाजरीच्या पिठाचे पाच दिवे आणि दोन बाजरीच्या पिठाचे दोन मुटके घेऊन एका ताटात ठेवून देवाला म्हणजेच घटाला ओवाळलं जातं आणि तेच ताट देवासमोर बाजरीच्या धान्याची रास करून त्यावर ठेवलं जातं षष्ठी ह्या षष्ठीच्या दिवशी देवांची पूजा केली जाते आणि त्यांना वांग्याचं भरीत कांद्याची पात रोडगा म्हणजेच बाजरीच्या पिठामध्ये दूध आणि कांद्याची पात घालून केलेली छोटी भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच गोडाचा नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो त्याचबरोबर पुरण घालून कणकीचे कणकेचे उकडून तयार केलेले पाच दिव्यांनी आणि दोन त्याच पिठाच्या दोन मुटक्यांनी देवाला ओवाळतात आणि त्या देवाची तळी भंडार केला जातो या दिवशी कुत्र्याला मुद्दामून घास दिला जातो सहा दिवस सोडलेल्या माळा उतरवून घटस समाप्ती षष्टीच्या दिवशी करतात दुपारनंतर देवाचा दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सगळी मंडळी घेतात मंडळी ज्यांच्या घरामध्ये अशी घटस्थापना केली जात नाही अशा खंडोबाच्या इतर भक्तांनी या सहा दिवसामध्ये सुचिरभूतता पाळून नुसते मंत्रसाधना खंडोबाची उपासना अवश्य करावी म्हणजे या सहा दिवसामध्ये खंडोबाचे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं पठण केलं जातं आणि त्याबद्दलचे आपण आधीच काही व्हिडिओ केलेले आहेत ह्या सगळ्या व्हिडिओंची लिंक मुद्दामून खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा कोणते मंत्र म्हणायचे परंतु आजच्या भागामध्ये आपण दशाक्षरी खंडोबाचा मंत्र माहिती करून घेऊया ओम नमो मार्तंड भैरवाय तसेच अजून बरेचसे खंडोबाचे मंत्र तळीभंडार भरताना म्हटले जातात त्याचाही व्हिडिओ केलेला आहे त्याचीही लिंक खाली दिलेली आहे त्याचप्रमाणे खंडोबाची एक छोटी पोथी आहे त्याचंही वाचन केलेला व्हिडिओ आपण दिलेला आहे म्हणजे ह्या मार्गशीर्ष महिन्यापासून आपल्या आध्यात्मिक साधना वर्गाची सुद्धा नव्याने तिसऱ्या वर्षाची तिसऱ्या सत्राची सुरुवात होत आहे ज्यांना या आध्यात्मिक साधना आणि उपासना करायच्या आहेत त्यांच्यासाठी अगदी मोफत या वर्गामध्ये आपण सहभागी होऊ शकता दर हिंदू महिन्याच्या दोन दिवस आधी तीन दिवस आधी उपासनेचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केला जाईल त्यामध्ये उपासना कोणती करावी कोणता मंत्र म्हणावा काय नियम पाळावे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल अवश्य हा व्हिडिओ पाहून आपण ही उपासना दर महिन्याला अगदी कुटुंबातील कोणी असाल दर महिन्याला ती उपासना करू शकता यासाठी कुठलीही नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही आमच्या चॅनलकडे कुठलाही सेवा शुल्क भरण्याची गरज नाही मंडळी ही होती खंडोबाच्या षडरात्र उत्सवाची माहिती मंडळी या कालभैरव जयंतीच्या निमित्ताने सिद्ध केलेलं भैरव यंत्र त्याचेही मुद्दाम लिंक खाली दिले अवश्य जाऊन कालभैरवाचा हा व्हिडिओ पहा तसेच श्रावण महिना अश्विन नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती यंत्र आणि विशेष म्हणजे लक्ष्मी विष्णू आणि कुबेर यांची सुपारी जी खास कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अभिमंत्रित करून घेतलेली आहे जी वर्षभर आपण आपल्या संपत्तीच्या स्थानात तिजोरीमध्ये ठेवू शकता तसेच ते हे आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये आपण संपर्क करा तसेच ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य घरपोच हवं असेल अगदी भारतामध्ये कुठेही असाल तर आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक अगदी आठवडाभरात आपल्याला भारतात कुठेही कुरिअरद्वारे मिळण्याची व्यवस्था केली जाईल तसेच ज्यांना वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यांनीसुद्धा आम्हाला याच नंबरवरती संपर्क साधा व्हॉट्सअप करा अर्थात संपर्क साधणार असाल तर दहा ते दोन सकाळी आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण संपर्क करू शकता मंडळी व्हिडिओच्या खाली काही महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा आपण पाहिले नसेल तर अवश्य पहा जा आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक अवश्य दिलेली असते मंडळी हा चंपाषष्ठीचा उत्सव ही असलेली मार्गशीर्ष महिन्यातली साधना आणि उपासना तसेच दर महिन्याला आपण जे प्रत्येक राशीचं राशी भविष्य सांगत असतो असे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होत असतात नियमाने अवश्य त्यातले आपण व्हिडिओ पाहू शकता तोपर्यंत ह्या सगळ्यांना भरभराट मिळो अशीच देवाच्या चरणी प्रार्थना कळावे लोबा असावा धन्यवाद